रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी आज महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी तिसऱ्या वेळेस पुन्हा अर्ज भरलेला आहे. अत्यंत जल्लोषी वातावरणामध्ये अक्षरशः कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावरती घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आणलं आणि ढोल ताशाच्या गजरामध्ये ही मिरवणूक आली आणि आज त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. राऊत साहेब, सर्वात पहिल्यांदा तुमचं खूप खूप अभिनंदन. नमस्कार, धन्यवाद. खर तर तुमची उमेदवारी महिन्याभरापूर्वी जाहीर झाली आणि तुमचा प्रचाराचा धडाका तर दोन्ही जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. पहिला टप्पा प्रचाराचा संपलेला आहे, आज उमेदवारी अर्ज तुम्ही भरलेला आहे, याच्या पुढचा प्रचाराचा जो काही टप्पा असेल तो कशा पद्धतीचा असेल? माझा संपर्कादौऱ्यातले दोन टप्पे संपलेले आहेत. आज उमेदवारी अर्ज दाखल केला, उद्या श्री प्रभुरामचंद्राचं दर्शन घेऊन परवापासून पुनश्च एकदा जिल्हा परिषद निहाय जाहीर प्रचार सभा ही सुरुवात केलेली आहे आणि दररोज किमान 4 सभा होतील, काही ठिकाणी 5वी पण असेल, पण 4 सभा घेऊन दररोजचा क्रम साधारण 5 मेला शेवटची प्रचार सभा ही साखरपा येथे सकाळी 11 वाजता असेल. पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांचा 2 सभा होतील, त्यांच्याबरोबर आघाडीचे नेते मंडळीसुद्धा असतील. 28 मेला रत्नागिरी इथे सभा आहे, 28 एप्रिलला रत्नागिरी इथे स्विमिंग टँकवर त्यांची सभा होईल. त्यानंतर 3 मेला कणकवली येथे सभा होईल आणि माननीय आदित्यजी ठाकरे यांची सभा ही 4 मेला सावंतवाडी येथे होईल. त्यामुळे अगदी प्रचार सभांचा तर धुमधडाका आहेच, परंतु कार्यकर्त्यांचा उत्साह जबरदस्त आहे. त्या प्रत्येकाला वाटतं आपल्या गावात सभा झालीच पाहिजे, परंतु जिल्हा परिषद निहाय ह्या सभा घेऊन आम्ही पुनश्च एकदा प्रचाराचा अंतिम टप्पा गाठू आणि लोकसभेचं मतदान 7 मेला जे होईल त्यावेळेला मशाल चिन्हावर एक जबरदस्त ताकद मतदानाकरता पुढे येईल अशी मला खात्री आहे. नक्कीच. आता जेव्हा तुमची उमेदवारी घोषित झाली, तुम्ही आज उमेदवारी अर्ज पण भरला, परंतु महायुतीची जो काही जो तिढा आहे तो काही अजून संपत नाही आहे. उद्या समजा आज नारायण राणेंनी प्रचाराचे दौरे सुरू केलेले आहेत, परंतु जर नारायण राणे जर उमेदवार म्हणून असतील तर तुमचा प्रचाराचा मुद्दा काय असेल? आणि उद्या समजा किरण सावंत हे जर उमेदवार म्हणून डिक्लेअर झाले तर तुमच्या प्रचाराचे मुद्दे बदलतील का? प्रचाराचे फार मुद्दे बदलणार नाहीत, कारण सध्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे की संविधान बचाव, देशाची लोकशाही वाचवा, देशातल्या गरिबांना वाचवा, महागाई रोखा, नंतर भ्रष्टाचार, हे सगळे समान प्रचाराचे मुद्दे राहणारच आहेत. आणि त्यामुळे नारायण राणे येऊ दे किंवा किरण सामंत येऊ दे, मला कोणावर वैयक्तिक टीकाटिप्पणी करण्याची आवश्यकता नाही, मी ती करू इच्छित नाही, पण समोरच्याने केली तर मला तोंड उघडण्याशिवाय पर्याय राहणार नाही. आज 10 वर्षामध्ये खासदार म्हणून मी काय केलं असं विनायक राऊतने काय केलं असं ज्यावेळेला प्रश्न विचारतात नारायण राणे, त्यावेळेला तरी स्वतः 39 वर्ष जिल्ह्यामध्ये तुम्ही सत्ता भोगताय, अगदी आमदार, मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री, ह्या 39 वर्षामध्ये तुम्ही या जिल्ह्याकरता किंवा कोकणकरता काय केलं ह्याचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागेल. की आम्ही तर विरोधी पक्षात आहोत, आमचं मागणी करणं आमचं काम आहे. मी माझ्या त्या लेखाजोगामध्ये प्रत्यक्ष मी केलेले कामगिरी दाखवलेली आहे. तुम्ही काय दिवे लावलेले आहेत? एक केंद्रीय मंत्रिपद, सर्वसामान्यांच्या हिताचं असलेलं केंद्रीय मंत्रिपद तुम्हाला मोदी साहेबांच्या माध्यमातून मिळालं, पण 2.5 वर्षामध्ये स्वतःचं लाभार्थी होण्याचं जर प्रयत्न तुम्ही केला ते जर सोडलं तर बाकी लोकांना काय फायदा मिळाला? किती जणांना उभे केलात तुम्ही? एक ट्रेनिंग सेंटर काढलं म्हणजे काय झालं नाही आहे. एक त्या फक्त लेमन ट्रीचं उदाहरण देतात एका गावातल्या, पण ज्याला 70,000 कोटीचं बजेट आहे अशा या मंत्र्याने एक लेमन ग्रासचं लेमन ट्रीचं सप्लाय करणार फक्त कुटिरोद्योग आहे त्याचं उदाहरण देणं एक विनोदच आहे तो. त्यामुळे मला त्याने विचारायच्या भानगड करण्यापेक्षा आपण किती अपयशी ठरलो ह्या कोकणामध्ये त्याचं त्याने अवलोकन करावं. मी नक्कीच जे जे करणं माझ्याने शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न केला. जे
आजपर्यंत ह्या जिल्ह्याचा किंवा कोकणचा वापर करून नारायण राणेंनी स्वतःची तुंबडी भरलेली आहे. पण आम्ही मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे झाल्यानंतर जिल्हावासियांच्या हितासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणलेलं आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग केवळ आणि केवळ माझ्या प्रयत्नातूनच पूर्ण झालेला आहे. नारायण राणेंनी एक तरी मीटिंग त्या संदर्भात गडकरी साहेबांकडे घेतली असेल तर सांगावं. स्वतः गडकरी साहेब सुद्धा सांगतील विनायक राऊतचा फॉलोअप किती आहे तो. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न सध्या आहे, पण त्याचबरोबर स्वयंरोजगाराला भर देण्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि म्हणून मी प्रधानमंत्री सदज दर्शन योजना पहिली मंजूर करून घेतली होती. सुदैवाने 88 कोटी टोटल 93 कोटीची सिंधुदुर्गची योजना, त्याच्यातले 88 कोटीची मंजूर झाली. त्यातले 18 कोटी पहिले आले आणि दुर्दैवाने त्यावेळेला पालकमंत्री दीपक केसरकर होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते कुठे गेले ते कोणाला कळलंच नाही. पुन्हा एकदा माननीय पंतप्रधान महोदयांना विनंती करून स्वदेश दर्शन योजना 2 ही पुन्हा एकदा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीकरता मागून घेतलेली आहे, मान्यही झालेली आहे. आणि कोस्टल सर्किटबरोबर पश्चिम घाट पट्टा जो आहे, सह्याद्री पट्टा, यामध्ये सुद्धा ही योजना राबवून पर्यटनाला स्कोप द्यावा, वाढ करावी ही मागणी केलेली आहे. त्याचासुद्धा आराखडा चालू आहे. चिपी विमानतळ भले नारायण राणे सांगतील मी आणला, एक मान्य करेन मी, ज्याने कोणी केलं आहे ते उघड मोठ्या मनाने मान्य करायला पाहिजे. संकल्पना त्यांनी राबवली चिपी विमानतळाची. इंडस्ट्री मिनिस्टर म्हणून जमीन खरेदी केली विमानतळासाठी, पण त्यावेळेला त्यांनी 2 घोडचुका केलेल्या आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाबत. एक तर चिपी विमानतळ MIDCच्या माध्यमातून उभा करण्याच्या ऐवजी किंवा एअरपोर्ट ऑथॉरिटीच्या माध्यमातून उभा करायच्या ऐवजी एक रोड म्हणजे टोल कलेक्ट करणारा एक ठेकेदार, म्हणजे अगदी पर्यायाने सांगायचं रिक्षावालाच म्हणायला पाहिजे, त्याला एव्हिएशन सेक्टरचा एअरपोर्ट चालवायला दिला रिक्षावाल्याला. आणि तो एअरपोर्ट मुंबई सिंधुदुर्गचा एअरपोर्ट ह्या रिक्षावाल्याने एवढी वर्ष सडवून टाकला. आम्ही ज्यावेळेला सत्तेवर आलो, माननीय मी ज्यावेळेला खासदार झालो, नंतर योगायोगाने उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले, त्यानंतर त्या एअरपोर्टला जी गती मिळाली, त्यावेळेला ठीक आहे पालकमंत्री दीपकभाई केसरकर होते, त्यांनी काही प्रमाणात नियोजनचा निधी दिलेला आहे, मी माझा खासदार निधी दिलेला आहे, अशा प्रकारे तो एअरपोर्ट उभा करण्यासाठी जे आम्ही प्रयत्न केले ते नारायण राणेंनी नाही केलेले आहेत, ते अजिबात केलेले नाहीत. किंबहुना मी पार्लमेंटमध्ये असताना एव्हिएशन कन्सल्टेटिव्ह कमिटीमध्ये असतो, त्या कमिटीचे अध्यक्ष स्वतः एव्हिएशन मिनिस्टर असतात. त्या कमिटीचा अजेंडासुद्धा काढून बघितला तर सुद्धा चिपी विमानतळासाठी मी किती पाठपुरावा केलेला आहे तो दिसून येईल. आणि म्हणून आज त्या नारायण राणेंनी जर प्रायव्हेट ठेकेदार नियुक्त केला नसता तर त्याची निष्क्रियता आज जी एअरपोर्टच्या ऑपरेशनमध्ये होते आणि प्रवास करणाऱ्या पर्यटकांना म्हणा किंवा प्रवाशांना चालू विमानातून खाली उतरावं लागतं थांबवून, ते झालं नसतं. व्हिजिबिलिटी क्लिअरन्सचं जे इक्विपमेंट पाहिजे ते त्याने अद्यापही बसवलं नसल्यामुळे मागच्या वर्षी जवळजवळ 61 ऑपरेशन रद्द झाले. ह्या भारतीय जनता पक्षाने मोठा ढोल पिटून एक गोव्याचं विमान उडवण्याचा प्रयत्न केला, प्रवासी बसले पण पुढे जाऊन त्या विमानातून प्रवाशांनाच उतरावं लागलं. तर हे जे आहे ना, हे त्या प्रायव्हेट ठेकेदाराच्या निष्क्रियतेमुळे आणि म्हणजे योग्यता नसलेला ठेकेदार नियुक्त केल्यामुळे, प्रायव्हेट ऑपरेटर नियुक्त केल्यामुळे चिपी विमानतळाचा बँडबाजा वाजलेला आहे. आज मी सातत्याने प्रयत्न करायला लागलेलो आहे कोणत्या परिस्थितीमध्ये एअरपोर्ट पुन्हा एकदा MIDCने ताब्यात घ्यावा किंवा एव्हिएशन डिपार्टमेंटने ताब्यात घ्यावा आणि तो चालवावा, अशा पद्धतीने माझे प्रयत्न चालू आहेत. पुन्हा एकदा प्रयत्न मी पुन्हा एकदा निवडून आल्यानंतर ते प्रयत्न मी चालू ठेवणार आहे. हे सगळं करत असताना विरोधकांचं नेहमी म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये सातत्याने असं होतं की जी विकास कामे आम्ही करायला घेतो किंवा जे काही कन्स्ट्रक्टिव्ह काहीतरी करायला घेतो त्याला प्रत्येक वेळेस विनायक राऊतांचा विरोध असतो, त्यामुळे ते चांगल्या ह्याच्यासाठी कधीच पुढे जात नाहीत, परंतु विरोधासाठी मात्र सातत्याने पुढे असतात.
याच्यावरती तुम्ही काय सांगाल? खरं म्हणजे मी अनेक वेळा स्पष्ट केलेलं आहे, नारायण राणेने किती शोधायचं तेवढं शोधावं. मी छिपी विमानतळाला विरोध करण्याचं एक जरी आंदोलन केलेलं असेल तर त्यांनी मला दाखवून द्यावं. आणि त्यांची ठीक आहे, म्हणजे आत्ताची जी नारायण राणेंची माझ्यावरची जी टीका आहे ना, ही 2014चीच आहे, ती 2019 रिपीट झाली, ती आत्ता रिपीट होते. मी विमानतळाला विरोध नाही केलेला आहे, पण छिपी विमानतळाच्या नावाखाली 937 एकर जमीन चारी बाजूची जी स्पेशल SEZ म्हणून त्यांनी पेन्सिलने रिझर्व करून ठेवली होती आणि निलम हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड इतर ते कुडाळचे एक वकील आहेत त्यांच्या उद्योगाला, कणकवलीचे एक त्यांचे उजवे डावे म्हणा त्यांच्या यांना, ह्या सगळ्यांना जे वाटप केलं होतं 3 रुपये 5 रुपये गुंठ्याने, त्याला आमचा विरोध होता. विमानतळाला लागेल तेवढी जमीन घ्या, पण स्पेशल SEZ नावाखाली तुम्ही जमीन का लुटताय? सुदैवाने ती रद्द झाली. सी वर्ल्डला सुद्धा मी विरोध नाही केलेला आहे, सी वर्ल्ड झालाच पाहिजे ह्या मताचा कालही होतो, आज आणि उद्या राहणार. पण सी वर्ल्ड अख्ख्या जगामध्ये सी वर्ल्डला जागा आहे ते 250 ते 300 एकर, आम्ही म्हटलं 500 एकर सी वर्ल्डला जागा घ्या, पण त्याऐवजी तुम्ही 1305 एकर जमीन आरक्षित करताय आणि तिथे सुद्धा निलम हॉटेल प्रायव्हेट लिमिटेडचं तुम्ही रिझर्वेशन टाकताय स्पेशल एम्युनिटीज खाली, आणि ती जागा सुद्धा तुम्ही 5 आणि 10 रुपये गुंठ्याने घेत आहे, ह्याला आमचा विरोध आहे. आजोबा त्या सीवर्डच्या नावाखाली तुम्ही गाव लुटायला बसला, त्याला आमचा विरोध आहे. अजून त्याच्यामध्ये स्पष्ट आहे की सी वर्ल्ड, सी म्हणजे समुद्र, वर्ल्ड म्हणजे जग, तो समुद्राच्या किनारपट्टीवर व्हायला पाहिजे. पण ज्या वायंगणी गावामध्ये किंवा तोंडवळी गावामध्ये तो करत होते, खरं म्हणजे तो वायंगणी गावातच होता सी वर्ल्ड, तोंडवळीचं नाव झालेलं आहे, पण त्या जी जमीन त्याने सिलेक्ट केली त्या जमिनीच्या बाजूला दिल्लीवाल्यांची जी जमीन होती ती सुरक्षित ठेवली, आणि ज्या वायंगणी गावामध्ये आदर्श शेती केली जाते, बारमाही उत्पन्न ज्या एका शेतीवर मिळतं ती शेती पूर्णपणे त्यांनी ॲक्वायर करायची ठरवली, त्याला आमचा विरोध आहे. माळरानाची जमीन, दिल्लीवाल्यांची जमीन आणि समुद्र किनारपट्टीची जमीन अशी जर घेऊन 500 एकर जमिनीवर सी वर्ल्ड केला असता आनंदाने स्वागत केला असता, पण त्या गावात जायचं, विरोध केला तर तंगड्या तोडून टाकू, तडीपार करू, असं ज्या वेळेला भाषा नारायण राणे आणि त्यांच्या बगल बच्चाने वापरली त्यावेळेला लोक विरोधात उभे राहिले, त्यावेळेला आम्ही लोकांच्या बरोबर राहिलो, लोकांच्या जमिनी वाचवायला सी वर्ल्ड वाचवायला नाही. उलट त्यानंतर रिफायनरीमध्ये सुद्धा नाना रिफायनरीमध्ये 224 परप्रांतीय गुजराती, मारवाडी, दिल्लीवाले, हरियाणावाले यांच्या जमिनी होत्या, सगळे मोदी, शहा, मिश्रा, शुक्ला यांच्या जमिनी होत्या. ह्या 224 लोकांनी 5,500 एकर जमीन ही खरेदी खत झाली होती, आणि त्या रिफायनरीसारखा प्रदूषणकारी प्रकल्प इथे राबवण्यापेक्षा माझी मागणी होती की जैतापूरसुद्धा तुम्ही अशी जागा हडप केलेली आहे. आज जैतापूरला फक्त सिमेंट काँक्रीटचे कंपाऊंडवर टाकलेले आहे, तिथे बाकी भूतखेतंसुद्धा तिथून पळून गेलेले आहेत. मग त्याऐवजी त्या जैतापूरच्या त्या जागेमध्ये तुम्ही प्रधानमंत्र्यांची ग्रीन एनर्जीचा जो प्रोजेक्ट आहे तो तिथे राबवा, सोलर एनर्जी, ती मागणी आम्ही केली. त्याच्यासाठी आणखी आमची जागा घ्या, ती मागणी आम्ही केली. पण जैतापूरची जागा घेऊन लोकांना तिथे फसवलं. आता रिफायनरीसारखा प्रदूषणकारी प्रकल्प इथे तुम्ही आणणार, सुरुवातीला 3,000 एकरचा जमीन गुहागरची, त्यानंतर इथे आल्यानंतर ती 14,000 एकरवर गेली, आता पुन्हा लोकांना फसवण्यासाठी ती 7,000 एकर दाखवत आहेत. पण मुळातच रिफायनरीच्या माध्यमातून निर्माण होणारं प्रदूषण ह्याच्यावर दुर्लक्ष करून जमणार नाही. आज तरी त्या पट्ट्यामध्ये असणारा आंबा बागायतदार, काजू बागायतदार, बांबू बागायतदार हा सुखी आहे, सुखी आहे तिथे. आणि पहिल्या टप्प्यामध्ये ते आंबे त्यांना येणारा तो भाग आहे. मच्छीमारी जो किनारपट्टी आहे, ही मच्छीमारीसुद्धा परदेशामध्ये निर्यात होणारी मच्छीमारी तिथे तयार होते,
त्यामुळे लोक तिथे गरिबी नाही. उलट आज ह्या रत्नागिरीपासून त्या मालवण चौक्यापर्यंत हजारो नेपाळी आंब्याचं राखण करतायत, काजूची राखण करतायत. आपल्याकडे अनस्किल लेबर ही संकल्पनाच नाही आहे आपल्याकडे. हा एक झाला. त्यामुळे आम्हाला रिफायनरीसारखे प्रकल्प देण्यापेक्षा पेप्सीचा प्रकल्प द्या, कागद प्रकल्प द्या, ग्रीन एनर्जीचा प्रोजेक्ट द्या, ही मागणी केली तर चूक नाही होणार ते. तिसरं महत्त्वाचं आहे आत्ताचं सिडको प्राधिकरण. आत्ता रत्नागिरीमध्ये 722 आणि सिंधुदुर्गमध्ये 284 गाव, ह्या एवढ्या मोठ्या गावांवर म्हणजे कोकणातल्या 4 जिल्हे पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्याच्या ठाणं का वगळलं. मग ह्या 4 जिल्ह्यातले 1635 गावावर तुम्ही सिडको प्राधिकरण का लागू करताय? मग सध्याच्या अस्तित्वात असलेल्या ग्रामपंचायती तुम्ही काढून टाकणार आणि सिडको प्राधिकरण तिथे लादणार. मग त्याच्यामध्ये 2 उद्देश आहेत माझ्या अभ्यासाप्रमाणे, की तो जी आर निघालेला आहे त्या जी आरमध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था न्यायची आहे. म्हणून त्यांनी कोकणातल्या गावांवर सिडको प्राधिकरण, हे आश्चर्यकारकच आहे. तसं वाक्य ते टाकले पाहिल्यानंतर देशाची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन करायचं पंतप्रधान 10 वर्षापासून विचार करतात, त्यांना अद्यापही $3 ट्रिलियन पर्यंत पोचलेले नाही आहे. आणि महाराष्ट्राची $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था न्यायला तुम्ही पूर्ण कोकणवर सिडको आणणार. सिडको एक व्यापारी संस्था आहे, लोकांच्या जमिनी ते स्वतःचे DC रूल करायचा अधिकार त्यांना आहे, स्वतःचं रिझर्वेशन टाकायचा अधिकार आहे. आणि त्यामुळे हे संपूर्ण किनारपट्टीचे गाव हे सिडको ताब्यात घेईल. त्याच्यामध्ये बारसंसुद्धा आलं. पण दुसरं महत्त्वाचं आहे की रत्नागिरी ते चौके मालवण हा जो जांबा दगडाचा पट्टा आहे, ह्या सगळ्या जांबा दगडाच्या पट्ट्यावर त्याने सिडको प्राधिकरण टाकलं आहे. जांबा दगड ज्या ज्या गावामध्ये आहे त्या प्रत्येक गावावर सिडको प्राधिकरण टाकलं. आता त्या गावात टाकायचे कारण काय आहे की हा जांबा दगड आता आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याच्या तयारीत आहे. खूप मोठी इंडस्ट्री आहे ती, आणि ह्या मोठ्या इंडस्ट्रीवर आता ह्या परप्रांतीय गुजराती मारवाडी व्यापाऱ्यांचं नजर गेलेली आहे. आत्ता जांबा दगड केवळ कोकणात राहिलेला नाही तर कोकण, कर्नाटक, कोकणातला जांबा दगड कर्नाटक, कोल्हापूर, बेळगाव, सांगली, सातारा ते नागपूर इथपर्यंतचा प्रवास झालेला आहे. अमरावती ते नागपूर इथपर्यंत प्रवास झालेला आहे, चालू झालेला आहे. आणि म्हणून ही जांबा दगडाची इंडस्ट्री, तिला इंडस्ट्रीचं रूप द्यायचं. आणि सौदी अरेबियन कंट्रीमध्ये हे जांबा दगड पाठवायचे, त्या जांबा दगड हा थंड असतो, अरेबियन कंट्रीमध्ये पाठवायचे. म्हणून हे सगळे गाव त्यांनी सिडको प्राधिकरणाच्या खाली टाकलेले आहेत. त्यामुळे कोकण तुम्ही उद्ध्वस्त करायला ज्यावेळेला निघाल त्यावेळेला माझ्यासारखा लोकांच्या हिताचं जाण असणारा खासदार, लोकप्रतिनिधी गप्प बसून नाही बघू शकणार, डोळे बंद करून नाही बघणार. मी जे खरं आहे ते सांगावंच लागेल. मग ही ज्यावेळेला सिडको प्राधिकरण आणण्या पाठीमागे त्यांचा उद्देश काय हे एकाही मंत्र्याने अद्यापही स्पष्ट केलेलं नाही. कॅबिनेटमध्ये ज्यावेळेला विषय आला असेल त्यावेळेला रत्नागिरी काय किंवा सिंधुदुर्ग काय किंवा सावंतवाडीचे मंत्री काय किंवा हे केंद्रीय मंत्री काय हे तोंड बंद करून गप्प बसलेले होते. अद्यापही एकाने तोंड उघडलेलं नाही आहे. आणि त्यावेळेला मग जर मी जर विरोध करून लोकांच्या अस्तित्वात सांभाळलं नाही, लोकांच्या जमिनी शाबूत ठेवल्या नाही, तर माझा उपयोग काय होणार? त्यामुळे मला त्यांनी प्रकल्प विरोधी म्हटल्याचं मला दुःख नाही आहे. पण प्रकल्पाच्या नावावर कोकणला लुबाडायचं काम जे हे बकासूर करतात त्यांना माझा विरोध आहे. नक्कीच. आता जेव्हा आतापर्यंत जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा उद्योग म्हणजे विकास म्हटला तर उद्योग, रोजगार ह्याच्यासाठी स्वयंरोजगार अभिमुख उद्योग म्हणजे नेहमी इंडस्ट्रीलायझेशन किंवा उद्योग याचा विचार केला जातो. परंतु रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा मूळ गाभा जो शेतकऱ्यांमध्ये आहे, इथल्या बागायतदारांमध्ये आहे, त्यांच्या उन्नतीसाठी आतापर्यंत जे काही प्रयत्न केले गेले ते कुठेतरी थोडेसे कमी पडल्यासारखे वाटतात. मग हा जर शेतकरी टिकायला पाहिजे, आपल्याकडची ही कृषी जे काही कृषीबल उत्पन्न आहे किंवा कृषीजन्य पदार्थ आहेत ह्याचा जर उपज वाढायला पाहिजे तर
कुठल्या पद्धतीने पुढे जायला पाहिजे, कारण आज शेतकरी म्हटला की आज म्हणजे आज अनेक शेतकरी प्रश्न भेडसावत आहेत, म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलींना मुलं मिळत नाहीत किंवा शेतकऱ्यांच्या मुलांना मुली मिळत नाहीत, इथपासून शेती परवडत नाही इथपर्यंत म्हणेपर्यंत आज लोक एवढ्यापर्यंत मनस्थितीला गेलेली आहेत, याला काय कारण असू शकतात आणि त्याच्यासाठी काय पुढच्या उपाययोजना आहेत? उपाययोजना आहेत नक्की. मी ॲग्रिकल्चर पार्लमेंटरी कमिटीवर सुद्धा आहे. जे मेगा प्रोसेसिंग प्लांट ज्यावेळेला मोदी साहेबांनी जाहीर केले 5000 एकरमध्ये 200 एकर 1000 एकरमध्ये, त्यावेळेला मी सूचना केली होती हे मेगापेक्षा तुम्ही स्मॉल किंवा मिडियम प्रोसेसिंग प्लांट ह्यांची तुम्ही निर्मिती करा आणि ती संकल्पना राखवा. आणि जर तुम्ही 1 एकर 2 एकर 5 एकर अशा जागा गृहित धरून जर त्या पर्टिक्युलरली त्या भागामध्ये ज्या काही नैसर्गिक उपलब्धता आहे त्याच्यावर प्रोसेसिंग प्लांट राबवण्याची जर तुम्ही प्रोजेक्ट तयार कराल तर लोक त्याचा स्वीकार करतील. पण तुमच्या मेगा प्रोसेसिंग प्लांटला कोणी प्रोसेस रिस्पॉन्स देणार नाही. आणि खरं झालं ते मागच्या 5 वर्षामध्ये अख्ख्या देशामध्ये फक्त 3 मेगा प्रोसेसिंग प्लांटचे प्रस्ताव आले, त्याच्यापैकी 1 कार्यान्वित झाला, बाकी 100% अपयशी ठरले. मग त्याच डिपार्टमेंटला मान्य करावं लागलं की 25 एकरवरचे प्रोसेसिंग प्लांट ते 5 एकरपर्यंत हे एवढ्या मिडियम साईजचे प्रोसेसिंग प्लांट आणण्याशिवाय पर्याय नाही हे आता त्या डिपार्टमेंटला कळून चुकलेलं आहे. माझी दुसरी मागणी अशी होती की कोकणमध्ये काजू किंवा आंबा आज सीझनेबल आहे, बाकी कोकणातली फळं हे सीझनेबल आहे, अवघ्या 3 महिन्यातलं ते पीक आहे, त्याच्यावर जे प्रक्रिया उद्योग उभे राहतील त्यांना किमान वर्षातून 10 महिने चालायचं असेल तर वायनरी द्राक्ष वायनरीच्या आधारे तुम्ही इथल्या वायनरीजना प्रोत्साहन दिलं पाहिजे, फॅसिलिटी दिल्या पाहिजे, ॲम्युनिटीज दिल्या पाहिजे आणि सबसिडाईज तो करायला पाहिजे प्रोजेक्ट. त्या द्राक्ष वायनरीजला पूर्णपणे सबसिडाईज आहे. आज आपण काजू बोंडावर जर फेनी बनवायचं झालं तर आपल्याला काहीच फायदा मिळत नाही. तशा पद्धतीचे प्रोजेक्ट आणले तर नक्कीच घरगुती उद्योग वाढतील आणि लोकांच्या हाताला काम मिळेल. त्याचबरोबर भात उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा सवलतीच्या दरामध्ये कृषी कर्ज किंवा त्यांना खतं बियाणं कीटकनाशकं हे उपलब्ध करून दिले पाहिजे आणि उत्पादित मालाचे वेळीच खरेदी केंद्र सुरू केली तर त्यांचं भात खरेदी केंद्र उदाहरणार्थ केली तर त्यांचा भाताला चांगला भाव मिळू शकतो. उद्धवजी ठाकरे सरकारने जवळजवळ 2100-2200 पर्यंत भाव नेला होता आणि त्याच्यावर अजून बोनस दिला होता. ह्या सरकारने मात्र अद्यापही बोनस दिलेला नाही. आंबा काजू बोर्डाची स्थापना झाली पाहिजे ही मागणी मी विधान परिषदेमध्ये आमदार होतो त्यावेळेलापासून केलेली आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते त्याने पण ती मान्य केली होती. आमचं म्हणणं होतं त्यावेळेला की एक रकमेत तुम्ही किमान 1000 कोटीची तरतूद करा. दुर्दैवाने त्यावेळेला 50 कोटीची तरतूद केली, त्याच्यातून त्याला काही किंमतच नाही मिळाली. पुन्हा एकदा आंबा काजू बोर्ड स्थापन करून किमान 1000 कोटीची तरतूद झाली तर शेतकरी आणि या आंबा काजू बागायतदारांना प्रोत्साहनात्मक अनुदान मिळू शकते असं म्हणणाऱ्यापैकी मी आहे. आणि आज गोव्यामध्ये काजूला हमीभाव मिळतो पण आपल्या सिंधुदुर्गला हमीभाव मिळत नाही. 6 वर्षापूर्वी ह्या कोकणातल्या काजूला किमान 180 ते 220 रुपये भाव होता, आता तो 103 पुढे गेलेला नाही आहे आणि आपल्या काजूला उठाव का नाही आहे. म्हणजे एवढा दर्जेदार काजू आणि काजूगर आपला असूनसुद्धा दुर्दैवाने आपल्या काजू उत्पादकांच्या पदरी निराशा येते, कारण आपल्या देशामध्ये पूर्वी काजूची आयात फक्त 3 लाख मेट्रिक टन होत होती, आत्ता ती 15 लाख मेट्रिक टन होते. आणि व्यापारी वर्गांना सोयीस्कर पडावं म्हणून ह्या भाजपच्या सरकारने काजूच्या आयातीचा जो कर आहे आयात कर हा जो 20% होता तो 5% 2.5% पर्यंत आणला.
त्यामुळे व्यापाऱ्यांना आफ्रिका आणि टांझानियातला काजू स्वस्त मिळतो, 40-50-60 रुपये किलोने मिळतो, निकृष्ट दर्जाचा असतो, तरी पण ते काजू मागवतात, इथे त्याचा उपयोग करतात आणि आपला दर्जेदार काजू मात्र सडवून टाकतात. आम्ही मागणी केलेली आहे, मी मागणी केलेली आहे की आपल्या देशाला जी आवश्यकता आहे तेवढाच काजू तिकडून मागवला गेला पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे जास्तीत जास्त 3 लाख मेट्रिक टनच एवढा काजू मागवायला पाहिजे, त्याच्यापेक्षा नाही, कारण आपल्याकडे 9 लाख मेट्रिक टन काजू तयार होतो आपल्या देशात. तो त्या काजूला उचलायच्याऐवजी हा आफ्रिकन काजू मागवता आणि इथल्या काजूला तुम्ही अशा पद्धतीने सडवता, हे शासकीय धोरण जे आहे, सरकारचं धोरण हे भांडवल धार्जिनं धोरण आहे, शेतकरी धार्जिनं धोरण नाही आहे. त्याच्याविरुद्ध लढा द्यावा लागणार आणि चालूच आहे माझा प्रयत्न. बरोबर, हे सगळं करत असताना म्हणजे विकास कामे आहेत किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, हे सगळं करत असताना आत्ता ज्यावेळेस आता तुम्ही अर्ज देखील भरलेले आहेत, परंतु त्याचबरोबर गेल्या 3-4 दिवसांमध्ये पक्षप्रवेशांना सुद्धा खूप उतारलेलं आहे. म्हणजे दररोज आपण वाचतोय एकानेक बातमी की उभाठाच्या गटाला मोठा धक्का, आज इकडे जाहीर प्रवेश, आज तिकडे जाहीर प्रवेश, हे जे काही प्रवेश सुरू आहेत त्याचा तुम्हाला कितपत फरक पडेल असं वाटते? नाही, काही नौटंकी करणारे कार्यकर्ते असतात, पैशाला आणि इतर आमिषाला बळी पाडणारे असतात, त्यांना गळ टाकून आपल्याकडे खेचण्याची दुष्प्रवृत्ती दुर्दैवाने आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे. म्हणून स्वतःच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना मानसन्मान करायच्याऐवजी इतर पक्षातला पालापाचोळा आपल्या पक्षात घ्यायचा, ही अपप्रवृत्ती भारतीय जनता पक्षाने सुरू केली आणि त्याचा परिणाम अशा पद्धतीने काही ठिकाणी होतो. परंतु आम्ही जे उभे राहिलेलो आहे ते निष्ठावंतांच्या ताकदीवर आमचा पक्ष उभा राहिलेला आहे, अशा बाजारो कार्यकर्त्यांच्या जोरावर नाही आहे, अजिबात नाही आहे. त्यामुळे स्वतःला खरेदी विक्रीच्या बाजारात ठेवणारे काही कार्यकर्ते असतात, त्यांची पर्वा न करता निष्ठेने चालणारे आणि निष्ठेने उभे राहणारे कार्यकर्ते हे आमचे खूप मोठं ते भांडवल आहे. हा जो काही मतदारसंघ आहे पारंपरिक शिवसेनेचा राहिलेला आहे, गेल्या 2 टर्म आपण धनुष्यबाणावरती ही निवडणूक जिंकून आलेली आहे. आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातला तळाकाळातला जो मतदार आहे की आजही आपला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग खेड्यापाड्यामध्येच वसलेला आहे, त्या शेवटच्या मतदारात म्हणतो, कारण तिथे विनायक राऊत कदाचित चेहऱ्यांना माहिती नसतील, परंतु धनुष्यबाण हे मात्र त्यांना फार त्यांच्या हृदयामध्ये कोरलेलं आहे. हे तुम्हाला चॅलेंज वाटते का? नाही, प्रयत्न तर आमचा चाललेलाच आहे. लोकांपर्यंत जी मशाल चिन्ह जी आलेले आहे ते लोकांपर्यंत पोचवायचे, ह्यासाठी जे जे प्रयत्न करायचे ते आमचे चालू आहेत. पण सुदैवाने मी सांगू इच्छितो आपल्याला की मी परवाच्या दिवसपर्यंत 107 ग्रामीण भागाच्या खळा बैठका केलेल्या आहेत. 107 प्रत्येक खळा बैठकामध्ये कमीत कमी 100 ते जास्तीत जास्त 500 लोक उपस्थित असायचे. त्या ठिकाणी 10% तर महिला नक्कीच असायच्या, अगदी वयस्कर महिला 20-25% तर होत्याच होत्या. त्या प्रत्येकांना मी प्रश्न विचारायचो, निशाणे कोणती, ती गरीबातली गरीब महिलासुद्धा मशाल हात उंचावून मशाल म्हणून सांगायची. त्यामुळे मशाल चिन्ह हे बऱ्यापैकी नव्हे तर खूप मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोचलेलं आहे. आणि मशाल चिन्ह का घ्यावं लागलं आहे, धनुष्यबाण कोणी पळवलं, कोणी चोरलं, हे सुद्धा आता सर्वसामान्य लोकांना कळायला लागलेलं आहे. त्यामुळे अडचण नाही आहे, उलट आम्ही मुंबईसारख्या अंधेरीसारख्या झोपडपट्टीमध्ये सुद्धा मशाल चिन्हावरची पहिली निवडणूक लढवली अवघ्या 12 दिवसामध्ये आणि जिंकली सुद्धा मोठ्या मताधिक्याने. ऋतुजा तेलके. नक्कीच, एकूणच आज आपण बघितलं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी विनायक राऊत यांनी अर्ज भरलेला आहे. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपण बघणार आहोत, कारण आता फारच कमी दिवस राहिलेले आहेत, घोडा मैदान फारच जवळ आहे. आपण बघणार आहोत एक मशालीसारखं चिन्ह घेऊन धनुष्यबाण आणि कमळाची जवळी पुन्हा झालेली आहे, आणि अशा याच्या समोर मशालीसारखं चिन्ह घेऊन पुन्हा एकदा विनायक राऊत वाडी वस्तीवरती गेलेले आहेत. आणि विनायक राऊतांना ही जनता मागच्या 2 वेळेस जशी साथ दिली तशी देते की नाही हे बघण्याचा हा पुढचा जो काही कालावधी आहे तो निश्चितच आपल्याला त्यामध्ये दिसून येईल. 7 मेला मतदान झाल्यानंतर 4 जूनला ज्यावेळेस मतमोजणी होईल त्यावेळेस हे चित्र निश्चितच स्पष्ट होईलच, पण तोपर्यंत मात्र राऊत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी 2 राऊंड आपल्या प्रचाराचे पूर्ण केलेले आहेत. लवकरच पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे
आणि आदित्य ठाकरे देखील त्यांच्या प्रचारासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सभा घेणार आहेत. येणारा काळच आपल्याला हा धडाका कितपत आणि हा झंझावात कशा पद्धतीने पुढे जातोय हे बघण्यासाठी निश्चितच उत्सुकतेचा असेल. मी पुन्हा एक एकदा आपल्याला खूप खूप तुमचं अभिनंदन करते आणि तुम्हाला शुभेच्छा देते आगामी काळासाठी. धन्यवाद. धन्यवाद.